नमस्कार मित्रांनो, ज्ञान पॅकेज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गरुड पुराणाची आख्यायिका सर्वांनाच माहित आहे. तरीही गरुड पुराण म्हटले की आपणाला स्वर्ग, नरक व मृत्यूनंतरचे हाल अशा भीतीजन्य गोष्टी लक्षात येतात व गरुड पुराण व्यक्तीच्या मृत्यूनंतरच वाचले जावे अशी मान्यता आहे. परंतु असेच एक वेळेस जर गरुड पुराण वाचले तर तुम्हाला अतिशय लाभ होईल आणि जीवन व मृत्यूविषयी अनमोल ज्ञान प्राप्त होईल. गरुड पुराणामध्ये स्वर्ग, नरक, पाप, पुण्य व च्या व्यतिरिक्त भरपूर अशी जीवनाविषयी अनमोल माहिती आहे. त्याच्यामध्ये ज्ञान, विज्ञान, नीती, नियम आणि धर्माविषयी अनमोल माहिती आहे. गरुड पुराणामध्ये एकीकडे मृत्यूविषयी रहस्य आहे तर दुसरीकडे जीवनाविषयी रहस्य दडलेले आहे. गरुड पुराणामधील हजार गोष्टीपैकी एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही श्रीमंत, धनवान, सौभाग्यशाली बनण्याची इच्छा असेल तर अंगावर स्वच्छ, निर्मळ, सुगंधित कपडे परिधान केले पाहिजे. गरुड पुराणानुसार त्या लोकांचे सौभाग्य नष्ट होते जे लोक मळकी, घाण झालेली फाटकी तुटकी वस्त्रे परिधान करतात. ज्या घरात अशा व्यक्ती असतात, अस्वच्छ, अपवित्र कपडे परिधान करतात, त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही. त्या कारणाने त्या घरातील सौभाग्यही नष्ट होते आणि दरिद्रताचा निवास होतो. असेही पाहण्यात आले आहे की ज्यांच्याकडे सुखसुविधा, धन संपत्ती आहे व ते लोक अस्वच्छ, घाण कपडे परिधान करतात, त्यांच्याही जीवनातून हळूहळू त्यांचे धन नष्ट होऊन जाते. त्याच्यासाठी साफसुथरे, पवित्र, सुगंधित वस्त्रे परिधान केले पाहिजे, ज्याने श्री महालक्ष्मीची कृपा सदैव राहील. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.